हाय गुड आफ्टरनून माय फ्रेंड, मी आहे अलेग्रा छाया, हाव आर यू? आज मी कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का? मी आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आणि इथे जेट्टी आहे, त्या जेट्टीवर उभं राहून मी हे शूट करते आहे. इतकं छान वाटतंय, खूप सुंदर वारा सुटलेला आहे आणि माझ्या समोरच खूप साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. कोळी समाजाची लोकं इथे खूप दिसत आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात माशांची आवक होत असते, किंवा आपण असं म्हणू की जे काही आपले कोळी बांधव आहेत ते मासे पकडून या इथल्या किनाऱ्यावर उतरवत असतात आणि ते मासे मग मुंबई, पुणे किंवा अजून मोठ्या शहरामध्ये किंवा एक्सपोर्ट देखील होत असतात. तर जे काही मालवणी क्युझिन आपण म्हणतो किंवा दी अगेरा स्पेशल जे मालवणी क्युझिन आहे, त्याचा उगम, त्याची जी सुरुवात आहे ती या भूमीतून झालेली आहे. आपण म्हणतो ना की जगात फेमस आहे मालवणी जेवण, मग त्या मालवणी जेवणाची सुरुवात कुठून झाली? तर ती इथून झालेली आहे. आपण बघत असाल इथे खूप सारी नारळाची झाडं आहेत किंवा कोकम असतील आणि काजूचं तर खूप मोठं उत्पादन आहे. असं म्हणतात ना की जिथे जे उगवतो तिथेच ते फेमस होतं आधी आणि मग आपण ते दुसऱ्यांना देत असतो. तर इथे भाताचं उत्पन्न जास्त आहे, कारण आजूबाजूचा परिसराचं मी खूप शूटिंग घेतलं, येताना देखील खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे की खूप सुंदर रस्ता आहे, दोन्ही बाजूनी झाडं आहेत. कोकणातली खास स्पेशल सुंदर अशी घरं आहेत, काही ट्रेडिशनल आहेत, काही नाविन्य नवीन बांधलेली देखील अशी काही घरं आहेत. तसंच या जेटीवर आपण आता बघाल तर खूप सारी डेव्हलपमेंट चालू आहे, कन्स्ट्रक्शन काहीतरी करत आहेत. आता काय डेव्हलपमेंट चालू आहे ती मला माहीत नाही आहे, परंतु मी असं बघितलं की आज मी गोव्यामध्ये होते 2 दिवस, त्यानंतर मी इथे आलेले आहे मालवणमध्ये. पण गोव्यातलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जसं वाढतं आहे, तसंच या आपल्या एरियातलं महाराष्ट्रात देखील खूप साऱ्या सुधारणा होत आहेत आणि मे बी येत्या 5 वर्षात आपण काही वेगळं चित्र बघू शकाल मालवणचं देखील आणि तळ कोकणातलं देखील. तर आता मी तुम्हाला छोटीशी समुद्राजवळचं काही आहे तिथून मी कॅमेरा फिरवती आहे आणि तुम्हाला माहिती आहे का एक्झॅक्टली माझ्या मागे सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आहे. येस, किती लकी आहोत ना आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि मी फार लकी आहे, कारण जर का मी दी अगेरा किचन्स हे जे आहे ते मालवणी क्युझिनच्या नावाने चालू केलं आहे, तर नॅचरली मला इच्छा असेल ना की कुठेही हे याची गंगोत्री कुठे, म्हणजे हे कुठून सुरू झालं, कोणी सुरू केलं, तर हे या भूमीने सुरू केलं आहे. सो माय डिअर फ्रेंड, आता आपण थोडंसं मी समुद्रावरून कॅमेरा फिरवते किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरावरून आपण ते बघू शकाल. आणि हां, एक गोष्ट मी सांगायला तुम्हाला नेहमी विसरत असते, ते मी आत्ता तुम्हाला सांगते आहे, सबस्क्राईब माय चॅनल, थँक्स. आपण आता बाकीचं परिसराचं शूटिंग घेऊया. आपण हा समोरचा रस्ता बघत आहात, हा इथून जेट्टीला यायला सुरुवात होती आहे आणि इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चाललं आहे, नवीन नवीन ब्रिज बांधत आहात. ही जेट्टी मात्र जुनी आहे, याला धक्का असं देखील म्हणत असतात. सो आता मला आपण आता समोर बघत आहात तो आहे किनारा आणि किनाऱ्यावरनं खूप साऱ्या बोटी दिसत आहात आपल्याला, बघा ह्या लावलेल्या आहेत लॉन्चेस आणि अतिशय संथ असं पाणी आहे, हवेने ते छान किनाऱ्यापर्यंत जात आहेत. उन्हाची वेळ आहे परंतु सुंदर असा किनारा आपल्याला दिसत आहे. समोरच बघा, नीट सिंधुदुर्ग किल्ला आहे. किती लकी आहे ना मी, मला या सगळ्या गोष्टी आज अगदी जवळून बघायला मिळाल्यात. ह्या नवीन जेटीचं साधारण असं मला वाटते की नवीन तयार करतायत ती दुसरी जेटी. आणि छोट्या छोट्या होड्या पण बघा, समोर बघाल तर सुंदर असं आपल्याला नारळाचं बन दिसतंय. हा सगळं खास असं नारळाच्या बनातून फिरताना किती मजा येईल ना हे सगळं, पण मला काही असं जवळूनही बघता येणार खूप सारं. पण तरीही मी आपल्याला जास्तीत जास्त निसर्गाचे काही पैलू मी दाखवत आहे तुम्हाला. बघा किती सुंदर दिसतंय पाणी, बघा समुद्राचं किती क्यूट आहे, माय गॉड. तुम्हाला माहिती आहे समुद्र आणि माझं नातं खूप जवळचं आहे, मला खूप आवडतं समुद्रामध्ये फिरायला किंवा समुद्राच्या जवळ बसायला किंवा बीचवर जायला मला अतिशय आवडत असतं, म्हणजे लहानपणापासून किती आवड आहे. सो माझा जन्म तर मुंबई साईडच्या एरियातला आहे, पण आता मी कोकणातच जास्त फिरत असते किंवा गोवा माझं आवडतं ठिकाण आहे. किती छान समुद्र किनारा आहे ना बघा, सुंदर. किती मे बी मी 2-3 दिवस पण या समुद्र किनाऱ्यावर राहू शकते आणि आपला वेळ छान घालवू शकते, छान लिखाण करू शकते, कम्युनिकेशन करू शकते थ्रू नेट और थ्रू ईमेल्स. इथे ना असं सुचणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जर का कोणी कवी असेल तर त्याला कविता सुचतील, पण मला माझं लिखाण सुचेल, मला माझ्या आयडिया सुचतील, मला माझ्या बिझनेस ट्रिक्स जास्त सुचू शकतात. सो थँक्यू व्हेरी मच माय फ्रेंड, थँक्स.